मॉर्निंग स्टूडेंट, टुडे वी आर स्टार्टिंग मैथमेटिक्स फॉर स्टैंडर्ड फोर्थ। स्टैंडर्ड फोर्थ सब्जेक्ट मैथ्स। आपण मागच्या पीरियडला बघितलं, आपण वर्ड्स प्रॉब्लेम बघत आहोत, पार्ट सेकंड पार्ट जो आपला दिवाळीनंतर चालू आहे। वर्ड्स प्रॉब्लेम आपण लेसन चालू केला होता, त्याच्यात ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचे वर्ड्स प्रॉब्लेम बघायचे आहे। मागच्या पीरियडला आपण ॲडिशन्सचे बघितले, काही सबट्रॅक्शनचे बघितले, आज आणखी आपण सबट्रॅक्शनचा प्रॉब्लेम बघूया। वर्ड्स प्रॉब्लेम सबट्रॅक्शन प्रॉब्लेम काय आहे लक्षात घ्या। राकेश हॅड रुपीज 25,670। राकेश जवळ, राकेश नावाचा एक मुलगा आहे, त्याच्याजवळ किती रुपीज आहे? 25,670। ही बॉट अ कम्प्युटर वर्क, आणि त्यांनी कम्प्युटर वर्क म्हणजे खरेदी, कम्प्युटर खरेदी करण्यासाठी रुपीज 19,345। आणि त्यांनी कम्प्युटर खरेदीसाठी किती रुपये खर्च केले आहे, किती रुपयाची खरेदी केली आहे? 19,345। आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलाय? हाऊ मच मनी लेफ्ट विथ हिम। काय विचारलाय? हाऊ मच मनी लेफ्ट विथ हिम म्हणजे मग त्याच्याकडे किती पैसे लेफ्ट, म्हणजे किती पैसे शिल्लक राहिले। राकेशकडे किती रुपीज आहे? 25,670। ही बॉट अ कम्प्युटर वर्क, त्याने कम्प्युटर वर्क साठी म्हणजे कम्प्युटर खरेदीसाठी किती खर्च केले आहे, किती खर्च केले आहे? 19,345। मग काय केलं आहे त्याने? त्याचे पैसे, त्याचे जे रुपीज होते त्याच्यातले पैसे कमी झाले की जास्त झाले? कमी झाले, कारण की त्याच्याकडे किती होते? 25,670 किती होते? 25,670 होते त्याच्यासाठी। आणि त्यांनी कम्प्युटर खरेदीसाठी, कम्प्युटर वर्कसाठी 19,345 खर्च केले त्यामधलेच, तर मग त्याच्याजवळ कमी झाले, काय झाले? कमी झाले। मग त्यांनी काय म्हटलंय? हाऊ मच मनी लेफ्ट विथ हिम, तर आता त्याच्याकडे किती पैसे शिल्लक राहिले? राकेशने कम्प्युटर खरेदी केल्यानंतर त्याच्याजवळ किती पैसे शिल्लक राहिले, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, काय करावं लागेल सांगा ना। व्हॉट अ मेथड शुड बी यूज, इथे कोणती मेथड यूज करावं लागेल आपल्याला? सबट्रॅक्शन। काय करावं लागेल? सबट्रॅक्शन करावं लागेल। व्हॉट इज आस्क, म्हणजे इथे विचारलं काय? व्हॉट इज आस्क, काय विचारलंय? व्हॉट इज आस्क? मनी लेफ्ट विथ हिम म्हणजे त्याच्याकडे किती पैसे शिल्लक आहे हे विचारलंय आपल्याला। काय विचारलाय? मनी लेफ्ट विथ हिम, कारण की त्याने कम्प्युटर खरेदीसाठी 19,345 खर्च केले होते, म्हणजे आपल्याला त्याच्याजवळ किती पैसे शिल्लक आहे हे आपल्याला माहीत करायचे आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? सबट्रॅक्शन करावं लागेल। व्हॉट मेथड शुड बी यूज, कुठली मेथड यूज कर, काय यूज करावं लागेल आपल्याला? सबट्रॅक्शन। आता सबट्रॅक्शन करताना काय करावं लागेल? 25,670 मधनं 19,345 आपल्याला काय करावं? मायनस करावं लागेल। सुरुवातीला आपण लिहू युनिट, टेन्स, हंड्रेड, थाउजंड आणि 10,000। युनिट, टेन्स, हंड्रेड, थाउजंड, 10,000 लिहिलं। आता सुरुवातीला आपल्याला युनिट 10,000 5 5 10,345 युनिट 0 7 6 5 minus 25,670 minus 19,345 unit 5 10 4 100 3 1009 and 10,001। लक्षात येते का तुमच्या? लुक ॲट द ब्लॅकबोर्ड। काय करायचं आपल्याला? सबट्रॅक्शन करायचं आहे, म्हणजे किती रुपीज आहे हे टोटल रुपीज आहे त्याचे 25,670,
आणि कंप्यूटर वर्क साठी त्यांनी खर्च केले आहे, कंप्यूटर खरेदी केली आहे 19,345, म्हणजे या एकूण जे टोटल रुपीज आहे त्याच्यामधनं कंप्यूटर खरेदीसाठी जे पैसे खर्च केले ते मायनस करावं लागेल आपल्याला. झिरो सुरुवातीला युनिट पासून स्टार्ट करू. युनिट मध्ये काय आहे, झिरो मायनस फाईव्ह. काय झिरो मायनस फाईव्ह, झिरो मधनं फाईव्ह मायनस होतात का, नाही. मग अशा वेळेस आपण काय करतो, तुम्हाला माहिती आहे झिरोला काय करू, क्रॉस करू आणि झिरो कुठे घेऊ, वरती घेतलाय. झिरो वरती घेतल्यानंतर टेन्स मधनं आपण झिरो मधनं फाईव्ह, कारण की झिरो हा स्मॉलर आहे, फाईव्ह हा बिगर आहे, म्हणजे स्मॉलर नंबर मधून बिगर नंबर मायनस होणार नाही. मग टेन्स मधनं वन काय करू आपण, इकडे उधार घेतला समजा एक, तिकडे सेवन मधला वन इथे गेल्यामुळे इथे काय शिल्लक राहील, सिक्स. काय शिल्लक राहील, सिक्स. बघा इथे सेवन ला क्रॉस केला आपण, सेवन मधला वन इथे घेतला, आता किती झाले इथे टेन. आता टेन मधनं फाईव्ह मायनस होतात, होतात टेन मायनस फाईव्ह फाईव्ह. आता इथे वन इकडे दिल्यामुळे इथे काय राहिले, सिक्स. याला क्रॉस केलं, सिक्स मायनस फोर, सिक्स मायनस फोर काय राहील, सिक्स मायनस फोर टू, सिक्स मायनस फोर टू. नेक्स्ट सिक्स मायनस थ्री, सिक्स मायनस थ्री, सिक्स मधनं थ्री मायनस केले थ्री राहील, कारण की सिक्स मधनं थ्री मायनस होतात, बिगर नंबर टू स्मॉलर स्मॉलर नंबर मायनस थ्री, सिक्स मायनस थ्री इज इक्वल थ्री. नंतर नेक्स्ट आहे थाउजंड मध्ये जाऊ, फाईव्ह मायनस नाईन, फाईव्ह मधून नाईन नाईन मायनस होणार का, नाही. म्हणजे फाईव्ह ला काय करू आपण, जसं तिथे केलं फाईव्ह ला क्रॉस केलं, फाईव्ह कुठे घेऊ, वरती घेतला फाईव्ह वरती. आता जाऊ नेक्स्ट प्लेस ला, नेक्स्ट प्लेस टेन थाउजंड, टेन थाउजंड मधला काय घेऊ, टू ला क्रॉस करू आणि टू मधला इथे काय घेऊ, वन. टू मधला वन इथे गेल्यामुळे वरती बॅलेन्स काय राहील, टेन थाउजंड मध्ये वन, कारण की टू होते, टू मधला वन इकडे दिला आहे आपण, कारण की इथे फाईव्ह मधनं नाईन मायनस नव्हते होत. म्हणजे आता बघा फिफ्टीन झाले इथे, वन फाईव्ह फिफ्टीन, फिफ्टीन मायनस नाईन, फिफ्टीन मायनस नाईन सिक्स, फिफ्टीन मायनस नाईन, फिफ्टीन मधनं नाईन मायनस केले, आता सिक्स राहिले, आणि इथे टू मधला इथे वन दिल्यामुळे इथे काय राहील, वन. वन मायनस वन, वन मायनस वन झिरो, वन मायनस वन झिरो. म्हणजे राकेशकडे किती पैसे शिल्लक राहिले, 6,325, 6,325 रुपीज काय राहिले आपल्याला, त्याच्याजवळ बॅलेन्स राहिले. मग लिहायचं इथे आन्सर लिहायचं बाजूला किंवा त्याच्या खाली, इथे आन्सर लिहायचं राकेश, राकेश है, राकेश है किती बॅलेन्स राहिले रुपीज, रुपीज 6,325, 6,325 लेफ्ट विथ राकेश साहेब, 6,325 लेफ्ट विथ हिम, राकेश साहेब रुपीज 6,325 लेफ्ट विथ हिम. राकेश कडे किती बॅलेन्स राहिले आपल्याला काय विचारलं होतं, हाऊ मच मनी लेफ्ट विथ हिम, राकेश साहेब रुपीज 6,325 लेफ्ट विथ हिम, म्हणजे आपला आन्सर काय आलाय, 6,325. अशा प्रकारे सबट्रॅक्शनचा हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला आहे. आता सबट्रॅक्शन कुठे ऍडिशन करायचंय, कुठे सबट्रॅक्शन करायचंय हे तुम्हाला कळलं पाहिजे, म्हणून लक्षात ठेवायचं सबट्रॅक्शन मध्ये हाऊ मच मनी लेफ्ट विथ हिम, आपण मनी लेफ्ट विथ हिम यावरून आपण समजलो की इथे काय करायचंय, सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शन करायचंय म्हणजेच मायनस करायचं आहे, कारण की त्यांनी एकूण एकूण रुपीज मधून आपल्याला खर्च केलेले रुपीज काय मायनस करायचे होते. अशा प्रकारे तुम्हाला हा प्रॉब्लेम तुमच्या मॅथ्सच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करायचा आहे. असेच प्रॉब्लेम आणखी मी देईन, ते पण तुम्हाला मॅथ्सच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करायचे आहे.